भाषा गौरव दिन हा दरवर्षी 27 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचं योगदान दिलं असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी, असा सूर धरत गांधीनाथ रंगजी दिगंबर जैन जनमंगल प्रतिष्ठाननं जागतिक राजभाषा मराठी दिन उत्साहात साजरा केला. पालखी लेझीम हे कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण होतं. शाळेतील विद्यार्थ्यांनी जागतिक राजभाषा दिनानिमित्त, जागतिक मराठी राजभाषा दिनानिमित्त विविध कलागुणांचं सादरीकरण केलं. मराठी भाषेबद्दल काही विद्यार्थ्यांनी आपले विचार यावेळी प्रकट केले. धन्य ऐकतो मराठी, धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. 27 फेब्रुवारी हा दिवस कवी विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके कवी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक नाटककार कवी कुसुमाग्रज मराठी प्रत्येक हृदय जपतो मराठी, प्रत्येक हृदय जपतो मराठी, विकासाची प्रगतीची माधवाल, विकासाची प्रगतीची माधवाल, मराठी पर्यंत ऍक्टिव्ह पास. धन्यवाद. अंगणातील तुळस, गोठ्यातील गाय आणि घरातील माय यांच्यावर जर कोणी काकडी नजर टाकली तर त्यांची गाई खेळली जाणार नाही. उत्तुंग भरारी घेऊया उज्ज्वल भविष्यासाठी, एक दिलाने उमटू दे शान मराठी, शूरायाची बोली मराठी, वैद्येचा विश्वास मराठी, लाखोचा स्वाभिमान मराठी, यांची शान मराठी, यांची शान मराठी. आदरणीय व्यासपीठ उपस्थित मान्यवर व माझ्या बालमित्रमैत्रिणींना विद्यार्थ्यांना इयत्ता तिसरी, आज मी मराठी दिनाविषयी 2 शब्द सांगणार आहे. मित्रांनो, सुका सुकाची अमृतवाणे मराठी आपली निशाण, ह्या भाषेतील सुखवाणी अभंग अशी आमची मराठी भाषा अथांग. शुभाची तलवार तळपी तळपी लागीचा कुसुमाग्रजांनी साहित्याला हातभार, तेच खरे मराठी जपणारे शुभाची. यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांसमवेत शिक्षकांनी देखील प्रामुख्यानं सहभाग घेतल्याचं यावेळी दिसून आलं. सुरुवातीला शाळेच्या मुख्याध्यापिका सुनंदा बळीराम बुधनेर यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आलं. शाळेतील व आदर्शवत उपक्रमाचे विविध परिस्थितीत पालक आपल्या मोबाईलवर टिपत होते आणि कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेत असल्याचं दिसून आलं.